एक पहिला दिवस असेल या नवीन वर्षाचा व्यावहारिक दृष्ट्या आणि त्यामुळे या दिवशीचं महत्व खूप असेल आपल्या सर्वांसाठी. तर आजपासून आपण ओपन गट एक गाव एक संघ आणि यातील हा दुसरा सामना त्या मध्यात आमचे प्रेक्षक वर्ग जे इथे आले आहेत किंवा जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आपल्या घर बसल्या प्रेक्षक वर्ग जे पाहतो सामने हे चॅम्पियन ट्रॉफी होत आहे त्या सर्वांचं इथे आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करताना आता सुरुवात होती या खेळामधून. तर चिंतन सगळ्या प्रथम आता आमंत्रित केलं ते बॅटिंगसाठी आणि सुरुवातीला होता पहिला चुडो. पहिला आता चुडो ज्या पद्धतीने मेघन पाटील यांनी जी सुरुवात केलेली खरंच जबरदस्त सुरुवात म्हणता येईल. चेंडूचा मुळे पूर्णपणे अंदाज घेतला आणि बॅकफुटवर गेले आणि चेंडूला पंच जे केलं ते कव्हर ड्राईव्ह करताना मात्र चेंडू दोन क्षेत्राच्या मधून काढला गेला आणि या पावर प्लेचा चांगल्यापैकी फायदा करून सरळ एक सुरुवात केली होती जो चेंडू सीमा पार करताना चौकार. तर धनंजय चिंकर संघ आपण पाहतोय एका बाजूला दोन हात करतोय तो विराज स्पोर्ट शैला अतिशय मातब्बर संघाला विरुद्ध. तर आज खरं अर्थाने आपल्याला खूप मोठं क्रिकेट पाहायला मिळणार आहे कारण पहिले दोन दिवस पहिले जे पाहिले असतील आपण सर्वांनी ते ग्रामीण एक गाव एक संघ वाडा तालुक्यामध्ये स्पर्धा होती आणि खऱ्या अर्थाने खुला गट असेल एक गाव एक संघ म्हणून आणि उद्याचा खऱ्या अर्थाने खूप मोठा दिवस असणार आहे या स्पर्धेमधला की सर्वांसाठी खुला गट असेल ओपन गट असेल अनेक सितारे क्रिकेटमधले चमकते सध्याच्या फॉर्ममध्ये असलेले सितारे आपल्या पाहायला मिळतील या उद्याच्या दिवशी. तर आता षटकातून पावल्यामधला दुसरं चेंडू पुन्हा सामना करतील मेगान यायचा फुलचा चेंडू मात्र फुलटॉसचा फायदा बघूया शतक चेंडू खाली येताना आणि सर एक झेल घेतला गेला फलंदाज मात्र पुढच्या चेंडूवर जी सुरुवात जबरदस्त झाली होती पुढच्या चेंडूला त्याने थांबवलं गेलं आणि बाद करताना मात्र मेघन पाटीलांना रस्ता पकडायला लागतो तो पॅलिनचा. तर झंझा बाद थांबवला गेला डीएसटी संघाला मात्र मोठं नुकसान होतं पहिल्याच या षटकातून दुसरे चेंडूवर आणि अशावेळेस विराज स्पोर्ट आशेलार संघाने देखील एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल ते दुसऱ्या चेंडूवर केलेली कारण खूप चांगला फलंदाज बाद केला गेला तो या गोलंदाज आहे. तर आकाश गोलंदाजी सजी सज्ज गोलंदाज मग आपल्याला आलं असं झालं की पहिले षटक जे हाताळतात कॉमेंटरकडून जो मारा पण पाहतो पहिल्या चेंडूवर चौकार बसला दुसऱ्या चेंडूला मात्र विकेट घेतली गेली डीप मिड विकेटला सुरेख झेल घेऊन तब्बूमध्ये परतवलं तर मेघन पाटील यांना आणि त्यांची जागा आता घेण्यासाठी येतात मैदानामधून आपण पाहतोय ते अर्थातच आतिश गायकवाड. तर दुसऱ्या असतील अर्थातच महेश सरकार एक तगडा फलंदाज डाकोऱ्याचा फलंदाज महेश ज्याचा सामना करतील या पुढच्या चेंडूला. तर आता षटकामधला आता तिसरा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट मारा आणि असा चेंडू नक्कीच बघितला थोडासा लेक्सिकवर असा पाहून चेंडू मात्र कट केला गेला होता वाईड मिड विकेटला शॉर्ट मिड विकेटला म्हणावं लागेल तिथे चेंडू थांबवला जातो आहे तो थर्टी सेकंडच्या बाहेर आणि त्यावर एक धाव घेतली महेशने महेश नांगरे आपण पाहतोय एक अतिशय गुणी खेळाडू म्हटला होता अतिशय चांगला देखणे फटकेबाज फलंदाज म्हटला होतं शैलीदार प्रकरणी खेळ करणारा आणि त्यांनी मात्र एक सावध सुरुवात केली कल्पना आली की आपण मेघन यानं गमावलंय पहिल्याच षटकांपासून दुसऱ्या चेंडूवर आणि शेवटी आपल्याकडे खूप जबाबदारी आपल्यावर असेल ती पूर्ण केली पाहिजे. तर षटकात पुढच्या चेंडूला सामोर जातील आतिश गायकवाड उजव्या त्याचा फलंदाज आणि यावेळेस नक्कीच चेंडू फिरक घेतो थोडासा चेंडू खाली पडला तर टप्प्याने उसळून घेतली ती चेंडू वळला होता थोडासा आतिशच्या बाजूने आणि पॅडवर आपण मात्र चेंडू गेला होता लेग बाजू रूपाने पंच आम्हाला घोषित करतात ही एक धाव आलेली अवांतर रूपाने आणि या अवांतर भावनेचा संघाची धाव सुद्धा पोहोचले त्या माझ्या ती आता फलकावर एकंदरीत सहा धावा मेघन जे बाद झाले त्यापूर्वी त्यांनी चौकार एक मारला होता चार धाव करून ते बाद झाले आणि षटकातील दुसऱ्या चेंडूवर बाद झाल्यानंतर महेशने एक धाव घेतली त्या आता पुन्हा एकदा स्ट्राईकवर असतील या षटकातल्या पुढच्या चेंडू खेळासाठी. तर आकाश अतिशय सुरेख मारा करता आता आपल्या शेलार संघासाठी आणि षटकामध्ये होता पाचवा चेंडू यायचं मात्र चेंडू लागत थोडासा खाली राहिले चेंडूवर आपण खेळायला आणि चेंडूची थोडीशी मिसफिल्डिंग दिली होते बघूया क्षेत्ररक्षक मात्र चेंडू दुसऱ्या हाताने प्रयत्न करता चेंडू आढळला जातोय आणि या दुसऱ्या प्रयत्न चेंडू फेक सर्व गोलांच्या हातामध्ये तत्पूर्वीच मात्र इथे दोन धावा घेतल्या सहजतेने तर महेश नांगरे यांनी आणि संघाची धावसंख्या आता वाढवत नेत आहोत आपल्या या खेळीमधून ती धाव फलकावर आता आठ या धावसंख्येवर. तर तीन धावांवर खेळतात ते महेश आतापर्यंत दोन चेंडूचा सामना केला त्याने आणि षटकात खेळतात अंतिम चेंडू या पावलेनला यायचा खूपच चेंडू बाहेर पडतोय असं पाहून पण चालतात आणि सर समांतर रेषेत आपल्या हात नेताना मात्र वाईट घोषणा करतात. तर अतिरिक्त धावांमध्ये देखील आपण भरपूर जातोय आणखी एक धाव वाढली गेली मग अशी बाजू रुपये आता मात्र एक वाईट रूपाने अशा प्रकारे धावसंख्या सरकली फलकावर आता नऊ धावा एक गाडीचं नुकसान होताना. तर धनंजय चिंचगर एक बाजूला आपण पाहतो तालुक्यातला एक मातब्बर संघ
तो दुसरा बाजूला आपण बीड तालुक्याला एक मात्यभर संघ पाहतोय दोनात करतोय तो शेलार आणि पुढच्या चिल्ला आता डिफेन्सिव्ह मध्ये बघितलं चेंडू थोडासा लेगच्या ऑफकिकच्या बाजूला हलक्याचा चेंडू पुश केला गेला तो गली क्षेत्रामध्ये आणि लगेचच एक धाव पूर्ण केली षटक देखील संपला गेला तर पहिला षटक देखील संपला गेला डीजे मास्टरने एक संदेश दिला गाणे कोचे तर फलकार दासकडे 10 धावा तर निश्चितच आपण पाहतो पहिल्या षटकाची संख्या गेला तर या पहिल्या षटकाला अक्षय तुम्ही काय म्हणाल निश्चित रूपाने दिनेश सर खूप चांगल्या पद्धतीनं सुरुवात केली होती मेघन पाटील पहिला चेंडू सीमा रेखे पलीकडे खेळून काढला होता कव्हरवरनं एक चांगला फटका होता मात्र दुसऱ्या चेंडूवर एक फुलटॉस चेंडूवर मिस टायमिंग झाला फुलटॉस चेंडूवर जे टायमिंग अपेक्षित होतं ते मेघन पाटीलकडनं झालं नाही आणि तो बाद झाल्यामुळे थोडासा अडचणीमध्ये पहिल्या षटकात वाटला कारण पॉवर प्ले करता मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं ज्यामध्ये किमान 12 ते 15 धावा अपेक्षित होत्या मात्र त्यापेक्षा थोड्या कमी 10 धावा या पहिल्या षटकात धाव फलकावर लागल्या गेल्यात तर निश्चितच आपलं म्हणणं बरोबर असेल आणि मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात होते समोर चेंडूकडे आपण मार पाहतोय सुरुवात होताना लेफ्ट हँड मारा पहिला चेंडू होता बॅच इकडे एज घेऊन देतो सरळ थर्ड बॅचच्या बाजूने आणि मोठा चेंडू सीमा पार होतोय कारण क्षेत्ररक्षकांना कुठलीच संधी नसेल चेंडू अडवण्याची तर आपल्या बॉलरचं जरा नाव सांगितलं बरं होईल प्रशांत ज्यांची तो सुरुवात आपण पाहिली होती लेफ्ट हँड मारा करण्यासाठी सज्ज झाला होता पहिला चेंडू जो टाकला गेला होता थोडासा ऑफस्टिकच्या बाजूने चेंडू दुसरी घेताना मात्र चेंडूचा फटकावण्याचा प्रयत्न होता कव्हर ड्राईव्ह आणि शेवटच्या चेंडूने बॅटची एज घेतली आणि सर्व चेंडू सारे सीमा पारेला थर्ड मानला तर महेश यांचा हा जो बॅटमधून पहिला चौकर पाहता पण सुरुवात झालेली या दुसऱ्या षटकाला आणि शेवटच्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 तर पुन्हा सामना करतील पुढच्या चेंडूला यावेळी खोदून टाकले चेंडू थोडासा यॉर्क लेन्थचा चेंडू म्हणायला गेला तो चेंडू मारला गेला आहे तो मिड ऑफ क्षेत्रामध्ये तिथे क्षेत्ररक्षक जे लॉंग ऑफला होते उभे केले होते त्यांनी पुढे थोडंसं पुढे घेऊन चेंडू थांबवला गेला आणि चेंडूची फेक थेट गेली आहे ती याच्या हातामध्ये तत्पूर्वीच मात्र फलंदाजीने सहजपणे एक धाव उचलली घेतली किंवा घेतली गेली तर या धावा खूप महत्वाचे असतील सामन्यामध्ये कारण चार षटकाचे आपण हे सामने पाहतोय आणि या चार षटकात जास्तीत जास्त आघाडीचा जो पहिले सुरुवातीला फलंदाजी करणार गोलंदाज किंवा फलंदाजी करणार संघ ज्यांना खूप प्रयत्न करावे लागतात आणि शेवटी मात्र फलंदाजी बाजू आपण पाहतो सध्या धनंजय चिंजल संघाची तर त्यांना एक विशेषता एक टार्गेट सेट करावा लागेल संघासाठी या चार षटकांमधून आणि शेवटी या धाडीचं खूप महत्व असेल प्रत्येक धाडीचं महत्व असेल तर धाव संघात जाऊन पोहोचलेली ती धाव संख्या 15 धावा आणि तसा सामना करतो आतिश गायकवाड थोडासा स्टान्स घेतला तर ऑफस्टिकच्या बाजूने आणि छोटे त्यापेक्षा आणखी बाहेर पडतो असं पाहून पंच मात्र इथे अतुलजी पाटील गोंदे येथून इथं उपस्थित झालेत त्यांचं हार्दिक स्वागत त्यांना विनंती असेल औंदे येथून इथं उपस्थित झालेत त्यांना आमची विनंती असेल आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय तर क्षेत्र खूपच मागे आहेत आणि अशावेळेस फलंदाजांना संधी मिळते दुसरी धाव घेण्याची कारण चेंडूवर येण्यापूर्वीच बराच उशीर झाला होता आणि तोपर्यंत फलंदाजांनी ही संधी साधली गेली आणि आतिश गायकवाड सारखा एक फटकेबाज फलंदाज ज्यांना आज बढती मिळाली ते सामन्यामधून दुसऱ्याचं डाऊन वनर्स म्हणून आणि अशावेळेस त्यांनी त्याचा फायदा संघासाठी घेत आहेत कारण नुकताच जो चेंडू मारला होता एक चांगल्यापैकी आणि दोन धावा घेताना संघाला नेत आहेत आपल्या धाव फलकावर ते कधी तो 17 धावसंख्येवर 18 धावसंख्येवर मात्र हे सर पुन्हा एकदा यार्कर टाकण्याचा प्रयत्न चेंडू थोडासा टप्पा पडल्यानंतर बाहेर निघत होता आणि एक चांगली गोलंदाजी या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाली ती गोलंदाज प्रशांत यांची तर आतापर्यंत चार चेंडू ज्याने मार्गस्थ केले आहेत षटकांमधून प्रगती पथावर चाललेले षटक आहे आणि आहे सुपरचा चेंडू याच आपल्या बाहेर चेंडूचा टप्पा झाल्यानंतर चेंडू किती फिरत घेत होते त्यामुळे चेंडू बिचारे बरेचसे बाहेर पडतात आणि पंच मात्र त्यांना ताकीद देतात किंवा वाईट यांची घोषणा करतात शिक्षा म्हणावी लागेल पनिशमेंट जीवन मिळतीय ती या षटकातून आतापर्यंत दोन चेंडू वाईट टाकताना तर एक एक धावण्याचा संघाची असून आता 19 वर जाऊन पोहोचलेली ती चिंतक संघाचे आणि पुढचा चेंडू यायचा बघितला चेंडू थोडासा लेक्सिकोर चेंडू लगेच स्कर केला सुरुवात लागला
आणि सहजतेने मात्र धाव घेत आहेत. अतिशय धावांचा सिलसिला मात्र कंटिन्यू चालू राहिला आहे, कारण कुठल्या प्रकारच्या इथे आपण पाहतो धावा हे महत्वाचे आहेत. अशा वेळेस मात्र संघर्षाचे नक्कीच डाटेज असतील की प्रत्येक चेंडू चांगल्यापैकी खेळून धावा घ्यायच्या आणि जेणेकरून धावसंख्या एक मोठी उभी करायची असा प्रयत्न त्याचा सध्या आपण पाहतोय. तर धावसंख्या आपली 20 वर डावर आणि उजवा हे कॉम्बिनेशन आपण पाहतोय मैदानातून. अशा वेळेस मात्र फिल्डिंग मध्ये थोडीशी बदल करावा लागतो आणि आता महेश आल्यानंतर पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये थोडीशी बदल झाला गेला. आता षटकातून पुढचा चेंडू गोलंदाज देखील थोडीस आपली बाजू बदलावी लागते आणि पुढच्या चेंडूवर मात्र मिड विकेटला पटकावला गेला चेंडू. कार्पेट सैन आहे आणि क्षेत्रक्षक अगदी सतर्क होते. चेंडू लगेच अडवला आणि फेक केली गेली. तोपर्यंत मात्र इथे षटक देखील संपलं आणि दोन षटकाचा जो खेळ संपला गेला आहे. दोन षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय जिथे आपलकर डीएससी चिंदगड संघाची धावसंख्या जाणपूर झाली ती मेघनच्या पत्नीने त्यांच्या गळ्यात बांधण्याने संघाची धावसंख्या जाणपूर झाली 21 धावा. म्हणजे चांगली भागीदारी आपण पाहतोय ती या दुसऱ्या विकेटसाठी आतापर्यंत झालेली 17 धावांची. कारण पहिला फलंदाज 4 धावसंख्येवर बाद झाला मेघन जेव्हा बाद झाला दुसऱ्या चेंडूवर ते 4 धावा फलकाचे होते. त्यानंतर मात्र ही चांगली भागीदारी आणि क्रिकेटमध्ये भागीदारी खूप महत्वाचं असतं ते आम्ही अनेक वेळा सांगत असतो. कारण जेव्हा भागीदारी होते तेव्हा स्कोर सुद्धा मोठा होत जातो आणि समोरच्या प्रतिस्पर्धी समोर देखील खूप धडपडत असतं. याचं कारण आपण अनेक वेळा पाहिलं असेल, अनेक चित्र पाहिलं असेल विविध स्पर्धांमधून. कारण टेनिस विश्व सुद्धा आपण पाहतो खूप गाजतंय, कारण अनेक मोठे मोठे सितारे खऱ्या अर्थाने युट्यूबच्या माध्यमातून आपण बघतो. क्रिकेटचं खूप मोठं ग्लॅमर तयार झाला आणि अनेक खेळाडूंना प्रसिद्धी मिळाली. तर आज हे प्रोफेशनल खेळाडू देखील आज खूप नामारूपाला आलेत. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा आपण पाहतो अनेक ठिकाणी होताना देशाबाहेर देशांतर्गत अशा विषयात सुरुवात होते. ती या पुन्हा एकदा आकाशांच्या गोलीला सुरुवात होताना आपल्या कोट्यामधला हे दुसरं षटक सुरू करतात आणि पुन्हा त्यांना सामोर असतील ते महेश नांगरे. तर राईट आर्म राऊंड विकेट मारा असा थोडासा चेंडू पुन्हा एकदा हवा पटाकला होता आणि फलंदाज खेळण्याच्या नादामध्ये मात्र व्यवस्थित खेळू शकले होते. तरी देखील मात्र 22 रुपये घालणं 1 रन होती आहे. धाव कशाप्रकारे आली हे महत्वाचं नाही पण धाव येणं महत्वाचं आहे आणि हेच कार्य मात्र आता महेशने केलं होतं. लगेच भाव घेतले गेले आणि या एकेरी धावांमध्ये धाव सुरू झाली होती 22 वर. एक बाद 22 धावा महेश आणि अतिश गायकवाड एक चांगली जोडी आपण पाहतोय. कॉम्बिनेशन चांगलं आहे डावऱ्या उजव्या जोडीचं आणि अशा वेळेस मात्र आपण पुन्हा पाहतोय की पंच देखील आपली जागा बदलतात. खेळाडूने सुद्धा आपल्या जागा बदलावी लागते आहे. तर ही कसरत मात्र त्यांना करावी लागेल. दोन्ही फलंदाज डावरा उजवा असला कारण आहे आणि आता आकाश षटकामधला दुसरा चेंडू या तिसऱ्या षटकामधून राईट आर्म आउट देखील मला लावायचा. थोडासा अशा शॉट आपली चेंडू होता वरती चेंडू मारला होता परंतु त्याचा फायदा घेता आला होता फलंदाजांना. चेंडू मात्र मेल देखील पुन्हा एकदा तैनात असलेल्या क्षेत्रक्षकाने अडवला आहे आणि त्यावर मात्र 2 धावा घेतात अतिश गायकवाड. संघासाठी 2 धावा जोडल्या गेल्या आणि आज आणि या ठिकाणी महाराष्ट्र विमान सभेचे वडा तालुका अध्यक्ष कांतिकुमारी ठाकरे साहेबांचं आगमन झालं. वेलकम, सुस्वागत, हार्दिक स्वागत. धावसंख्या संपते 24 वर. तर एक बाद 24 धावा. तिसरे षटक हे आपण पाहतोय आणि या षटकामधला आता तिसरा चेंडू आकाशाचा सामना करतील. पण आता अतिशय यावेळेस मात्र अतिश बाजूने चेंडू थोडासा हवेमध्ये मारला गेला. दोन क्षेत्रक्षक त्यांच्या बाजूने मारण्याचा प्रयत्न होता परंतु हवे तर राहिला आणि क्षेत्रक्षक चेंडू खाली येताना मात्र स्वेलर डीपला एक सुरेख झेल आणि मात्र षटकार ठरतोय. कारण बराचसा बाहेर चेंडू झेलला गेला आणि स्टेडियमच्या बाहेर असल्याकारणाने हा षटकार ठरतोय सामन्यामधून. तर अतिशयांनी पूर्ण ताकद झोकली त्या चेंडूवर पूर्णपणे नियंत्रित फटका मारला गेला होता आणि टायमिंग अचूक साधताना मात्र चेंडू पूल केला त्याला सीमारेषे पलीकडे. तर हा षटकार संघासाठी मात्र नक्कीच धावसंख्या पुढे बऱ्याच वेळाने नेतो वेगाने नेतोय तो 30 या धावसंख्येवर. एक बाद 30 धावा तर नक्कीच शेलार पाडा संघाला शेलार संघाला मात्र ही थोडीशी डोकीदुखी ठरते या जोडीची की हा फलंदाज किंवा दोनपैकी एक फलंदाज कशाप्रकारे बाद करावा असा प्रश्न निर्माण झालेला. तर देखील आकाश प्रयत्न करू पाहता षटकामधून 4था चेंडू आणि यायचा मात्र होता हवेमध्ये बघू. आता यावेळेस क्षेत्रक्षक थोडे पुन्हा एकदा मागे होता आणि चेंडूवर झेपा होतात आणि सुरेखरीचा झेल प्रतिम झेल म्हणावा लागेल. आजच्या दिवसातला एक बेस्ट रिझल्ट म्हणावा लागेल तो घेतला गेला आणि अतिशय आता मात्र नक्कीच तंबूमध्ये जावं लागेल. कारण दुसऱ्या फलंदाजीचे बाद होता आकाशाने मिळणार ही दुसरी सफलता आपण पाहतो या सामन्यामधून. आणि चेलार संघाला मी म्हणतो की दिलासा मिळतो मात्र त्यांना प्रकार मगासपासून प्रयत्न करत आहेत परंतु प्रयत्नाने यश येत नव्हतं आणि अशा वेळेस मात्र यायचा चेंडू फसवा टाकला गेला आणि फलंदाज तसंच लालचा लागला खेळण्यासाठी भाग पडला आणि ट्रॅप मध्ये मात्र अडकला गेला तर फलंदाज बाद झालाय. तर 2 धावसंख्या फलकावर आपण थांबत पाहतो की 30 झालेलं आहे. चांगला स्कोर उभा झाला आतापर्यंत धनंजय चिंचगड संघाचा. त्यांना कल्पना आहे की आपण 50 पलीकडे धावा करावं लागतील कारण शेलार सारखा एक बलाढ्य संघ त्याच्या समोर प्रतिस्पर्धी म्हणून असेल आणि त्या संघाला जरा पाहुण्या संघाला आपल्याला चांगली झुंजार झुंज द्यायची असेल तर एक मोठा स्कोर उभा करणं महत्वाचं ठरत आहे आणि हीच कामगिरी सध्या होती आहे. परंतु आकाशने एक सफलता मिळून दिली संघाला एक चांगल्यापैकी दिलासा देत आहेत की आपण चांगली गोलिंग करतोय
आणि त्याचं यश आता आपल्याला मिळालं दुसरं या सामन्यामधून. तर आता पाहायचं चंद्र संघोडून आणखी एक चांगली धुरंधर फलंदाज गणेश नांगरे, महेश नांगरे यांचे बंधू येतात मैदानामध्ये. तर ही दोन बंधूची जोडी आता मैदानात असेल. अनेक वर्ष आपण पाहत असाल ही जोडी खूप गाजते मैदानातून अनेक स्पर्धांमधून. आणि आज ही जबरदस्त उखळणारा खेळ करावा लागतोय. तर आकाश षटकामधला पाचवा चेंडू आणि फुल लेंथचा चेंडू थोडासा मात्र दिशा पटकताना लागतोय आपण. आणि पंच इथे आम्हाला वळताना मात्र सांगतात की वाईट चेंडू आणि प्लस चार धावा वाढला म्हणजे पाच धावा एकंदरीत पंचक लागला म्हणा लागेल. हे पंच क्रिकेटमध्ये खूप आपण कमी वेळा पाहत असतो, परंतु आज मात्र हे पंचक आपल्याला पाहायला मिळाला. आणि हा खराब चेंडू देखील आपण ठरतो पंचांकडून दाद घेताना. आणि धाव सगळं संपवली 35/35. तर आतापर्यंत चांगली गोलिंग होती या षटकामध्ये. आकाशने याच मात्र थोडासा तीन चेंडू भटकला आणि दिशा भटकल्यानंतर चेंडूने मात्र नक्कीच त्यांना पनिश मिळाली ती पाच धावा बोनस रूपाने मिळाला संघाला. तर डीएससी चिंदगड संघाला आणि संघाची धावसंख्या बदलली फलकावरती 35 या धावसंख्येवर. पण निश्चित आपण खेळपट्टीवर टिकून राहिला तर आपोआप धावा हा होत होता, कारण गोलंदाज कुठेतरी कुठे चुकी करत असतो आणि चुकी शोधून शोधणं ही फलंदाजाचं खूप मोठं काम असतं. तर चुकीला नक्कीच माफी नसेल आणि या षटकातून आता पुढचा चेंडू याच बघत पुढे येऊन खेळायचा प्रयत्न करतात. अशा वेळेस चेंडू थोडासा शॉटापर्यंत ठेवला गेला आणि फलंदाज त्यामास खेळणं थोडं मुश्किल होऊन बसलं. चेंडू बॅटच्या खालच्याकडे एजला लागून जोर गेला होता इस्टर्नच्या हातामध्ये आणि एक डॉट चेंडू संपतो समाप्ती होते. तर आतापर्यंत पाहिलं या तिसऱ्या षटकात जी चांगली गोलंदाजी आकाशांची होत होती त्यात जे एकंदरीत पाच चेंडू संपले गेलेत आणि आता अंतिम चेंडूचा खेळ बाकी राहिला आहे तो या षटकामधून. तर पुन्हा एकदा समोर असतो महेश नांगरे आणि यावसा स्टेट रायवानला फटका बघू कार्पेट सिंग चेंडू निघतोय. तो मैदान क्षेत्रामध्ये तिकडे सायना झाले छोटे चेंडू थांबला चांगल्यापैकी आणि फेक करतात. तोपर्यंत मात्र एक धावीची संधी होती, धाव मात्र पूर्ण केली, षटक देखील संपलं. पंच आम्हाला सांगतात की तीन षटक येथे खेळ संपला गेला. आणि आमचे गुणलेखक राजेश घोताणे आम्हाला गेले तीन दिवस चांगले सहकार्य देतात, अतिशय चांगली गुणलेखिक करतात. आणि आमचे कमेंटर आम्हाला देखील साथ देतात. आपण पाहतो अक्षय पांडव आणि सूरज पाटील, त्याचबरोबर आपण पाहतो या युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला जी खूप मुलाचं हे आपण थेट प्रक्षेपण पाहतो सागर सागवेकर आणि यश अशी अहिरे हे कॅमेरामॅन आपले, तसंच आमचे जे डीजे मास्टर पाटील डीजे, त्याचबरोबर आमचे हे प्रमुख आपण पाहतो पंच या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालेले ते राम डिगोरे आणि हेमंत तावडे मुंबई क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असलेले. अनेकांचं खूप मोठा या सिंहाचा वाटा असेल या स्पर्धेसाठी. आणि विशेषतः मी खास कौतुक करतोय ते नऊ चैतन्य स्पोर्ट्स गांधरे आणि त्यांचे सर्व पदाधिकारी यांचं की ज्यांनी आम्हाला इथे या स्पर्धेसाठी खास आमंत्रित केलं गेलं आणि त्याबद्दल त्यांचं देखील धन्यवाद आम्ही देतो. तर आता आपण सुरुवात करतो पुढच्या षटकाला या अंतिम षटकाला, कारण चार षटकाचे सामने आहेत आणि अंतिम षटकासाठी आता चिंचगड संघाला हे सहा चेंडू असतील खेळण्यासाठी. तर काय बदल होते पाहायचा नवीन षटकामध्ये, कारण आतापर्यंत दोन नव्या गोलंदाज वापरले गेले, तीन गोलंदाज वापरणं परिहार्य असेल आणि शेवटी हा तिसरा गोलंदाज वापरला होता समोरच्या एंडकडून मारा खेळण्यासाठी तो कादेली गावेकडून. या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये अनेक आमचे सहकारी अनेक आमचे क्रीडाप्रेमी जे गेले दोन दिवस आले नसतील त्यांच्यासाठी आम्ही नक्की सांगू शकतो. पहिल्या दिवशी मात्र या स्पर्धेतून विजेता संघ ठरला इस्पिडे बिलेशी संघ आणि कालचा विजेता संघ ठरला तो रॉयल कुडू संघ, कारण पहिल्या दोन दिवसांमध्ये आपण पाहिलं असेल वाडा तालुक्यामध्ये स्पर्धा होती एका एक संघ. तर बॉलिंगचं नाव सांगा मला हरकेश. तर हरकेश हे खूप मोठं नाव आपण पाहिलं असेल क्रिकेटमध्ये, खूप अशी नावाची खूप चांगले खेळ पाहिलं पण. आणि पहिला चेंडू मात्र यायचा फुल केला, नक्कीच चेंडू हवाई फायर होते आणि चेंडू सीमारेषे बाहेर निघतो उत्तुंग षटकार. तर लगेच गेअर चेंज केले गेले होते आणि याचं स्वागत म्हणा म्हणायला लागेल या गोलंदाजाचं. ते षटकार ठोकून केलेला ते महेश नांगरे यांनी. आणि आतापर्यंत थोडंसं थांबून खेळतो मात्र कल्पना आली की आता अंतिम षटक आहे, हाणामारीचं षटक आहे, या हाणामारीचं षटक आपल्याला हाणामारी करावीच लागेल अशा दृष्टीने त्यांनी विचार करून हे पॉझिटिव्ह विचार ठेवला गेला आणि चेंडू सीमारेषे पलीकडे भिरकावला गेला. तर सहा धावा आधारला संघासाठी आणि धाव संघ जाऊन पोहोचली ती मात्र आता फलकावर आपण पाहतो ते 42/42 पल्लास अप टू विकेट 2/42. तर निश्चितच जे डावपळ जरांच्या संघाने विषयी सांगितले होते की आम्हाला साधारणतः 50 आसपास जायचं आहे प्लस धावा करायची आहेत असा विचार जो होता तो प्रत्यक्ष आता मैदानामध्ये उतरवत आहेत ते डीएससी धनंजय चिंचगार. आणि हा पुढचा चेंडू आखोड टप्प्याचा यावेळी संपला लागायचा सोडला गेला. फलंदाजा मुश्किल करून टाकली होती या चेंडूवर, कारण बाऊन्स चेंडू टाकला गेला एका बॉडी लाईन आणि चेंडू मारला गेला परीच्या गळ्या अशा प्रकारची बॉडी लाईन चेंडू बरेचसे असायचे. त्यानंतर नियमाप्रमाणे सर यानंतरचा सामना असेल पटेल पॅन्थर्स संघ दोरहात करणार आहे तो सानिध्य स्पोर्ट्स भादवड. सानिध्य स्पोर्ट्स भादवड व पटेल पॅन्थर्स दोन्ही संघाचे कर्णधार आपण रिपोर्ट करायचा आहे. आपला प्लेइंग इलेव्हनचा फॉर्म फिलअप करून आपले टी शर्ट आपण घेऊन जायचे. तर नक्कीच पुढच्या सभेसाठी ही सूचना आलेली. आणि अशा वेळेस इथे मात्र महेशानं बावसूरवर बात केलं, यावेळेस खरोखरच चेंडू बॅटला लागला आणि बॅटच्या शोल्डरवरून चेंडू सर हवेत राहिला आणि गोलंदाजी मात्र कुठल्याच प्रकारची गलती न करा झेल टिपला आणि फलंदाजांना तंबूमध्ये परतावलं. तर महेशांची एक चांगली खेळी आपण पाहिली असेल सामन्यामधून या.
आणि नुकतंच ते बाद झाले. संघाचा तिसरा गडी बाद झाला ज्या मोठी फटका मारण्याच्या नादाबाजीनं ते बाद झाले असं म्हणावं लागेल, कारण गैरविधी संघाला मोठी फटके मारून धावा करण्याची अशा दिवस त्यांची विकेट जाते आहे आणि त्याच्यात जागा घेतील मैदानामध्ये. ते दुसरे फलंदाज आपण पाहतोय ते राहुल आहुर की या खरोखरच हा युवा खेळाडू आपण पाहतोय अनेक वर्ष आता चांगला स्थिरावू लागला आहे त्याच्या संघामध्ये. विशेषतः त्याची फिल्डिंग खूप चांगली असते नेहमीच आपण पाहत असाल. एक उजव्या त्याचं चांगली कामगिरी येणार फलंदाज आहे तर आता पाहूया त्यांच्याकडून संघाला नक्कीच अपेक्षा असतील. अजूनही तीन चेंडू दाखवत जे बाकी राहिला आहे आणि गणेश नांगरे जे आता स्ट्राईकवर असतील तर अशा वेळेस किती धावा पुढे जातात बघायचं आपल्याला. परंतु आतापर्यंत धावसंख्या जी पहिली फलकावर 42 धावा लागल्या, तीन गडी जे चुकसान झाले. मेघन पाटील सुरुवातीला बाद झाले, त्यानंतर पहिला पण अतिशय बाद झाले आणि आत्ता मात्र बाद झाले होता ते महेश नांगरे यांनी संघासाठी एकंदरीत 17 धावांचं योगदान दिलं, तर 11 धावा केले होते अतिशय यांनी आणि 4 धावांकडून बाद झाले होते ते महेश आपले मेघन पाटील. तर प्रत्येकी आपण पाहिलं तर विकेटचं पतन जे झालं, आकाशाने दोन गडी बाद केल्यात, नुकतंच इथे आपण हर्गेश यांनी एक गडी बाद केलाय, असे तीन फलंदाजी बाद झाले आतापर्यंत. आणि आता सामना करण्याची मात्र स्ट्राईकवर असल्याने स्ट्राईक चेंज झाली होती आणि त्यामुळे आलेले नवीन फलंदाज राहुल जे आता स्ट्राईकवर असतील खेळतील या षटकामधला हर्केशनचा चौथा चेंडू किंवा चौथ्या षटकामधला. आणि आलेला मात्र फटकावून आतापर्यंत आता चेंडू स्लोवर टाकला गेला, हळूवर टाकला, उपर लागला गेला, कारण हल्लीच्या क्रिकेटमध्ये आपण वारंवार म्हणत असतो की हळूवार चेंडूचा उपर नेहमी जास्त होत असतो आणि पंच मात्र इथे सांगतात लेग बाज रूपाने ही धाव आलेली ती धाव फलकावर. तर एक धावा वधारते संघासाठी, धाव सुद्धा धाव घेतले 43-43, तीन बाद 43 धावा म्हणजे नक्कीच आता धावा रोखण्याचा हा प्रयत्न होतो या अंतिम षटकामधून. तिसरं षटक आकाशात थोडे मागणं ठरलं होतं, त्या षटकामध्ये एक पंचक गेला आणि एक षटकार जो गेला होता त्यामुळे धावा वाढल्या होत्या. परंतु या षटकात मात्र ब्रेक लावले गेले तर धावसंख्येला आळा बसला किंवा धावसंख्या रोखण्यामध्ये गोलंदाजी यश आलेला ते अचूक टप्प्यावर मारा करताना. आणि आता बघूया गणेश जे अजून दोन चेंडू दाखवले बाकी आहे, बघूया किती धावा करतात संघासाठी, कशा प्रकारची खेळी करतायत आपल्या संघासाठी. कारण त्याच्याकडे नेहमीच पाहिलं होतं एक पॉझिटिव्ह विचारने एक चांगले आक्रमक शैलीचे फलंदाज म्हणून पाहिलं होतं आणि खरं मला खूप विश्वास आहे त्याच्यावर, कारण अनेक वर्ष चांगलं क्रिकेट खेळले होते तर तो अनुभव त्यांना पणाला लागला इथे दोन चेंडूवर. हा मात्र सूर्य एक चेंडू अप्रतिम चेंडू फलंदाजांना मात्र बीट करून निघतोय, तिसऱ्या चित्रीला बाद करून निघतोय आणि जबरदस्त ही गोलंदाजी म्हणत गेला अप्रतिम हरकेशनचं कौतुक जेवढं करायचं तेवढं थोडं असेल शेलार संघासाठी. डीजे मास्तर धन्यवाद. तर आकाश इथे अक्षय तुम्ही काय म्हणाल, हा अतिशय चेंडू चांगला हटकेशन टाकला होता, काय म्हणाल तुम्ही याविषयी? निश्चित रूपाने एक खूप सुंदर चेंडू, सबमरीन डिलिव्हरी म्हटलं जातं, चेंडू टप्पा खाल्यानंतर कुठल्याही प्रकारची उसळी न घेता जाऊन डीएसटॅनवर आदळला. हा जो एक स्पॉट या विकेट मधला ज्या स्पॉटवर जेव्हा केव्हा चेंडू पडला या तीन दिवसांमध्ये त्या स्पॉटवर यष्टीरक्षकालाही चेंडू पकडणं कठीण झालंय, कारण आपण पहिल्या दिवसात जर पाहिलं तर जवळजवळ 3 ते 4 चौकार त्या क्षेत्रात त्या स्पॉटवर जेव्हा चेंडू पडतोय तेव्हा सीमारेखा पार जाताना पाहिलेत. तर बरोबर तुमचं म्हणणं आहे आणि आता मात्र आता अंतिम षटकाचा जो चेंडू आला शेवटचा चेंडू तो रोशन आलेत नवीन आणखी एक ब्लास्टर फलंदाज मारत गेले, मास्टर ब्लास्टर फलंदाज की जे आता पाहतात कुठे कुठे शतक तैनात केले गेले आहेत आपल्यासाठी आणि अशा वेळेस कसा आपल्याला खेळ करायचा या अंतिम चेंडूवर ते मला वाटतं नक्कीच मनातून विचार करून आता आले असतील. तर फलकाचा संख्या 43 ज्या धावा फलका लागला तर खरोखरच आपण पाहतोय पुढचा चेंडू मात्र थोडासा का होईना चेंडू आपण राखण्याच्या नादामध्ये मात्र चेंडूचा अंदाज चुकला पूर्णपणे, चेंडूची दिशा चुकली आणि चेंडू खराब पडला म्हणावा लागेल. पंच इशारा देत आहेत वाईडचा, तर या वाईडनेच धावसंख्या जोडली गेली, संघाची धावसंख्या संपत होती 44. तर आमच्या या लाडक्या प्रेक्षकांसाठी आम्ही माहिती सांगू इच्छितो की उद्या आपल्या खऱ्या अर्थाने मोठे स्टार खेळाडू इथे पाहायला मिळतील. ओमकार देसाई असू द्यात किंवा सुमित ढेकळे असू द्यात किंवा आपण पाहतोय आकाश तारेकर असू द्यात, अनेक दिग्गज विश्वजीत ठाकूर असू द्यात, असे अनेक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील आणि विशेषतः उस्मान पटेल किंवा सध्याचा कृष्णा सातपुते असे खेळाडू आपल्याला कदाचित उद्या पाहायला मिळतील बऱ्याच संघांमधून. तर खऱ्या अर्थाने आम्हाला देखील एक खूप आनंद वाटतो उद्या आमचे खास आवडते कॉमेंट्रेटर ज्यांनी आज खरोखरच क्रिकेट विश्व गाजवलं आहे टेनिस आणि मला खूप आवडतं त्याचं क्रिकेट ऐकायला, ते सर्वात बेस्ट कुणाल दाते हे सुद्धा आपल्याकडे इथे उद्या येतील आणि त्यांची कॉमेंट आपल्याला ऐकायला मिळेल. तर या दरम्यान तर इथे षटकात समाप्ती मात्र झालेली, 4 षटकाचा खेळ संपला गेला आणि या 4 षटकाच्या समाप्तीनंतर 11 चौकतीन धावा लागल्यात फलकावर, त्या 44 धावा आता 25 धावांचं हे टार्गेट असेल 45 टू विन दिस मॅच. आणि अशा वेळेस मात्र आता पुढची जे 4 षटकं आहेत आम्ही अक्षयनं पुन्हा विनंती करेन की पुढची 4 षटकं त्यांनी धावतो वर्णन इथे करावा, आज आपण आळीपाळीने या सामन्यातून वर्णन करूया. निश्चित रूपानं खूप सुंदर आयोजन आपण पाहत आहे नवचैतन्य स्पोर्ट्स
गांधरे यांच्या वतीने चॅम्पियन्स ट्रॉफी पटेल पॅन्थर्स व विशाल पाटील फॅन टीम सानिध्य स्पोर्ट्स भादवड या दोन संघाचा कर्णधार आपण रिपोर्ट करायचा आहे. आपण आपला प्लेइंग इलेव्हनचा फॉर्म आहे जो फिलअप करून आमच्यापर्यंत द्यायचा आहे आणि आपले जे टी शर्ट्स आहेत ते आपण घेऊन जायचे आहेत. विनंती असेल ती पटेल पॅन्थर्स व सानिध्य स्पोर्ट्स भादवड. पटेल फॅन्थर सानिध्य स्पोर्ट्स भादवड टॉस साठी आता टॉस बॉक्स मध्ये वेलकम. यापुढील सामना लगेच टॉस साठी याचं प्लेइंग इलेव्हन लिस्ट घेऊन पटेल पॅन्थर सानिध्य स्पोर्ट्स भादवड. धन्यवाद डीजे. तर उद्या निश्चित रूपाने खूप मोठे मोठे खेळाडू या मैदानात येतील. आज सुद्धा नामांकित खेळाडूंचा भरणा या मैदानावर असणार आहे कारण उद्या उमर खान सारखा एक अप्रतिम खेळाडू संपूर्ण संघ घेऊन इथे दाखल होणार आहे. कारण बहुतेक खेळाडू या मैदानावर दाखल होतील कारण काल रत्नागिरी चॅम्पियन्स जी ट्रॉफी आहे रत्नागिरीमध्ये जी चॅलेंजर्स ट्रॉफी चालू आहे तिचा कालचा अंतिम दिवस होता त्यामुळे बहुतांश खेळाडू निश्चित रूपानं तिकडनं मार्गस्थ झालेत त्यामुळे बहुतेक खेळाडू या मैदानावर निश्चित रूपानं उद्या रूपानं उद्याच्या दिवसात पाहायला मिळणार आहेत. विराज स्पोर्ट्स येणार आपला जो शेवटी उतरणारा जो फलंदाज असेल त्याला आपण आमच्यापर्यंत पाठवायचंय. तर दोन मोठ्या संघांमधला सामना धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचगर आणि विराज स्पोर्ट्स शेलार या सामन्याचा आपण आनंद लुटताय. ठिकाण नवचैतन्य स्पोर्ट्स आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी 2018 या स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवसातील रंगतदार खेळाचा अनुभव आपण घेतोय. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक संयोजकांपैकी एक विनोद ठाकरे येथे उपस्थित होता होता त्यांचं हार्दिक स्वागत. सज्ज होईल बॉलिंग मार्क वर्ण. दोन मोठे संघ जेव्हा केव्हा येतात तेव्हा धावसंख्या कितीही असो त्याबरोबर फाईट निश्चित रूपाने होते. पटेल धावसंख्या असते तशी फाईट बॉलिंग मार्क वर्ण. मेघन पाटील पहिला चेंडू पंचांकडे दाद मागितली गेली मात्र पंच दर्शवत आहेत की हा डायरेक्ट हिट मात्र दुसऱ्यांदा वाचला. पहिल्यांदा प्लमच्या स्वरूपाने अपील केला गेला मात्र प्लमचा अपील जो डाव्या एसटी बाहेर जाणारा चेंडू होता मात्र त्यानंतर डायरेक्ट हिट केला गेला. सागर न यावी अप्रतिम फेकी केली डायरेक्ट यष्टांचा वेध घेणारी फेकी यावी त्याच्याकडनं पाहायला मिळाली मात्र फलंदाज सुरक्षित आपल्या घरामध्ये सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये त्यामुळे एक धाव सुखरूप पद्धतीने मिळेल. एक अप्रतिम खेळ आपण सर्व अनुभवताय. यानंतर आणखी नामांकित संघ निश्चित रूपानं आजच्या दिवसातनं आपला खेळ कशाब कौशल्य दाखवण्याकरता सज्ज होणार आहे. पटेल पॅन्थर्स व सानिध्य स्पोर्ट्स जे विशाल पाटील फॅन टीम आहे भादवड संघ आपण रिपोर्ट करायचा आहे. यावेळी मात्र एक अप्रतिम चेंडू सुरेख चेंडू मेघन पाटील चा लय सुरेख आहे अप्रतिम आहे मात्र आज यष्टांच्या मागणं नयनेश पटेल कडनं जी कशाप कौशल्य एरवी पाहायला मिळतं ते पाहायला मिळालं नाही. चेंडू हातात न निसटला ज्यावर एक धाव मिळते ज्या एकेरी धावेनं धाफलकात वाढ होती ज्या एकेरीच्या वाढलेल्या धावसंख्येबरोबर धाफलक जाऊन पोहोचलंय ते दोन या धावसंख्येवर दोन ही धावसंख्या धाफलकावर लागली गेली. मेघन पाटील अप्रतिम मारा करतोय वेग वेगाबरोबर व्हेरिएशन यावेळी त्याच्याकडनं पाहायला मिळतं तोच मेघन पाटील. यावेळी मात्र हिट केला गेलाय
चेंडू हवेत आणि निघून जाईल यावेळेस सरळ सी मा रे कापार एक उत्तुंग षटकार सहावा. धन्यवाद. फलंदाजाची जी बॅटिंग स्टान्स आहे किंवा फलंदाजाची फलंदाजी करण्याची जी शैली आहे त्या शैली बरोबर गोलंदाजाला थोडासा द्विधा मनस्थिती निश्चित रूपाने निर्माण होईल, कारण आक्रमकता त्याच्या शैलीतनच दिसते. त्याची जी शैली आहे त्या शैली बरोबर आक्रमकता दिसून येते आणि आक्रमकता जेव्हा जेव्हा दिसते तेव्हा तेव्हा गोलंदाज द्विधा मनस्थितीमध्ये निश्चित रूपाने असतो. पुढचा चेंडू, पुढचं एकदा एक मोठा फटका, एक मॅसिव्ह हिट करण्याचा प्रयत्न. मात्र यावेळी जर बॅटचा फ्लो जर आपण पाहिला तर तो थोडासा खालच्या बाजूने होता, ज्या कारणानं चेंडू आणि बॅट मधला संपर्क अचूक पद्धतीने झाला नाही. एक निर्धाव चेंडू डॉट बॉल यावेळी निघून जाईल. चार चेंडूचा खेळ अशा पद्धतीनं संपुष्टात आला आहे. या चार चेंडू नंतर धावफलकावर 8 धावा आतापर्यंत अंकित केल्या जातील. सज्ज होईल मेगन पाटील. यावेळी मात्र हा चेंडू सर्व क्षेत्ररक्षकाच्या हातात. या ठिकाणी आगमन होत आहे वडाग्राम पंचायतचे माजी उपसरपंच माननीय रणजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन होतं. वेलकम सुस्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. नवचैतन्य स्पोर्ट गांधीच्या चॅम्पियन ट्रॉफीला भेट देत आहेत. हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम सुस्वागत. बांधवर पाहुणे आजच्या या तिसऱ्या दिवसात सुद्धा या स्पर्धेला भेट देतात, या स्पर्धेला हजेरी लावतायत, या स्पर्धेनिमित्तानं या मैदानावर उपस्थित होत आहेत. कारण एक अप्रतिम स्पर्धा आहे, प्रत्येकाला या मैदानावर येण्याचा मोह आवरता येत नाहीये. कारण युट्यूबच्या माध्यमातून जरी ही स्पर्धा लाईव्ह असली तरी मैदानावरची मजा काहीतरी एवढंच आहे आणि ती मैदानावरची मजा लुटण्याकरता प्रेक्षक वर्ग निश्चित रूपानं या मैदानावर दाखल होतोय. पटेल प्रांत संघाचा कर्णधार सानिध्यास्पोर्ट भादवर संघाचा कर्णधार आपण कॉम्युनिटी बॉक्सशी संपर्क करायचा आहे. भादवर संघाचा कर्णधार आपण कॉम्युनिटी बॉक्स कडे यायचंय आणि पटेल पॅन्थर आपण कॉम्युनिटी बॉक्स कडे एका मिनिटाच्या आतमध्ये यायचंय. कर्णधार पटेल पॅन्थर्स आणि भादवड या दोन संघांना दरम्यान यानंतरचा एक रंगतदार सामना. भादवड हा एक अप्रतिम संघ निश्चित रूपानं पाहायला मिळणार आहे. क्रेश म्हात्रे अँड टीम आज इथे उपस्थित राहणार आहे. यावेळी मात्र एक अप्रतिम चेंडू, एक सुरेख नियंत्रित चेंडू, मेघन पाटीलची एक झंझावाती गोलंदाजी, एक अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय सर, पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. मात्र या पहिल्या षटकानंतर मेघन पाटीलच्या या षटकाचं विश्लेषण तुमच्या शब्दात काय असेल? तर निश्चितच आपण म्हटलं आम्हाला प्रश्न विचारला, पण खरोखरच मेघन पाटील यांची आपल्याला खासियत माहिती आहे आणि त्यांची क्वालिटी माहिती आहे, त्यांचा दर्जा आपल्याला माहिती आहे की अनेक वेळा हा जिद्दीचा खेळ मी तर मी नेहमीच म्हणत असतो, त्यांचा खूप कौतुक करत असतो. तर तीच त्यांनी जिद्द आज दाखवलेली, कारण अतिशय एका पाहुणा संघ आपला जो पाहतोय नामांकित संघ आहे शेलारसारखा, अशा संघाविरुद्ध ही कामगिरी करणं सोपं काम नव्हतं. तरी देखील त्यांनी इथल्या आपल्या घरच्या मैदानातील प्रेक्षकांसमोर जी कामगिरी केली खरोखरच कौतुकादस कामगिरी केली पहिल्या षटकांमधून आणि केवळ 8 धावा खर्च केल्या गेल्या ते या षटकामध्ये. निश्चित रूपानं मेघन पाटील कडनं आपल्या नावलौकिकाला साजेचा खेळ होतोय, कारण एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे ही पाहिलं जात. खूप दर्जेदार क्रिकेट खेळण्यामध्ये माहीर असलेला हा खेळाडू आणि आपल्या नावलौकिकाला साजेचा खेळ यावी त्याच्या वतीनं केला गेलाय. एक चांगला खेळ त्याच्या वतीनं यावी पाहायला मिळालाय. जो आपण जर पाहिला तर PTPL या स्पर्धेकरता प्रेस्टिज ऑफ वाडा हा संघ जो क्वालिफाय झालाय त्या संघाचा तो एक हिस्सा होता, त्या संघाकडनं त्यांनी खेळ केलाय आणि तो संघ निश्चित रूपाने PTPL करता थोड्याच दिवसात जाणार आहे. त्याच संघाचा हिस्सा असणारा मेघन पाटीलनं आज अप्रतिम मारा, एक सुरेख नियंत्रित गोलंदाजी यावी पुन्हा एकदा दाखवली. सज्ज होईल आपल्या बॉलिंग मार्कवरनं गोलंदाजी करण्याकरता गणेश नांगरे, एक अप्रतिम खेळाडू. पहिला चेंडू गणेश नांगरेचा खेळून काढला गेलाय लॉंगॉनकडनं. मेघन पाटील झेपावतोय, मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण. चेंडूला थोडीशी प्रमाणात हुळकावणी दिली होती, मात्र चेंडूनं दिलेल्या हुळकावणीला मेघन पाटीलनं मात केली आहे. मेघन पाटीलनं आपल्यापासून डाव्या बाजूला थोडीशी झेप घेत चेंडूला आपल्या हातामध्ये समाविष्ट करत यावेळी फील्ड केलं आणि
दोन धावा निश्चित रूपाने सेफ केल्या, दोन धावा या सर्वांमध्ये खर्च झाल्या, ज्या दोन धावांनी धावफलक दोन वाढून पहिला दुहेरी आकडा हा धावफलकावर अंकित झालाय, 10 ही धावसंख्या या इनिंग मधली धावफलकावर। यावेळी मात्र एज आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर, अपघात होणार, विकेटचं पतन होईल। यावेळी मात्र धावचितच्या स्वरूपानं फलंदाज पटेल पॅन्थर भादवाड, आपण प्लेइंग 11 ली सडियाचे पटेल पॅन्थर सारिद्या स्पोर्ट भादवाड। त्यानंतर पटेल पॅन्थर्स आणि विशाल पाटील जे मुसारणे गावचे रहिवासी आहेत त्यांच्या वतीनं भादवड संघ आज सानिध्य स्पोर्ट्स या नावानं मैदानामध्ये उतरणार आहे। यावेळी मात्र एक सुरेख अप्रतिम चेंडू गणेश नांगरेनंही गोलंदाजीच्या माध्यमातून आपली जादू बिखरायला सुरुवात केली आहे, आपली जादू दाखवायला सुरुवात केली आहे। अप्रतिम मारा यावेळी त्याच्याकडनं पुन्हा एकदा पाहायला मिळाला, एक निर्धाव एक डॉट बॉल यावेळी गणेश नांगरेनं दाखवलाय, तोच गणेश नांगरे पुढील चेंडू। त्यावेळी मात्र हा चेंडू पुन्हा एकदा थोडस हलकस एज घेऊन पॉइंटच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय, मात्र पॉइंटचा क्षेत्र रक्षक त्या ठिकाणी तैनात नव्हता, थोडासा वाईड ठेवला गेला होता। डीप मधनं यावेळी अच्युत पाटील जो मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करतोय, ज्यानं चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न केला, थोडीशी चुकी झाली, त्यामुळे धावा वाढल्या गेल्या, ज्या धावाने फलक दोन वधार दोन पुढे सरकून जाऊन पोहोचतोय ते 12 या धावसंख्येवर। 12 ही धावसंख्या जेव्हा केव्हा धाफलकावर येते तेव्हा युवराज सिंग आपल्या डोळ्यासमोर निश्चित रूपाने येतो। यावेळी मात्र हा चेंडू पंच आम्हाला इशारा करतायत एका अतिरिक्त धावेचा, एका नॉन प्लेबल चेंडूचा, धाफलकात वाढ झाली, धाफलक वाढलंय आणि जाऊन पोचतोय ते 13 या धावसंख्येवर। चांगल्या पद्धतीचा खेळ करावा लागणार आहे, कारण विराज स्पोर्ट्स शेलार भिवंडी मधील एक नामांकित संघ म्हणून त्यांची गणना आहे आणि त्यांच्यासमोर डीएससी हा संघ आहे। या दरम्यान हा एक मॅसिव्ह मल्टी हिट दिला गेलाय, चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीवर, सरळ सीमापार षटकार साधावा। यावेळी मात्र एक खणखणीत षटकार आला, या षटकारनं मात्र धफलकात वाढ झाली, धफलक या षटकारनं 19-19 धावांपर्यंत जाऊन पोहोचलाय। या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू गोलंदाज गणेश नांगरेकडनं, यावेळी पुन्हा एकदा एक मॅसिव्ह हिट देण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण फील्ड करेल फिकी येईल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न पूर्ण होतोय, दोन धावा सुरक्षितरित्या पूर्ण होतील, ज्या दोन धावांनी धफलक दोन वाढते आणि दुहेरीनं वाढून पुढे सरकून जाऊन पोहोचतोय 21-21 धावांवर। तर दोन षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आला, या दोन षटकानंतर धाफलकावर 21 धावा लागल्या गेल्यात। अजूनही जर पाहिलं खेळाडू कक्षातनं एक खेळाडू पाणी घेऊन यायचा, तिकडे पाण्याची व्यवस्था केली गेली आणि या ठिकाणी नवचैतन्य स्फूर्ट खांद्रेच्या आयोजनला चॅम्पियन ट्रॉफीला भेट देणं व्यक्तिमत्व माननीय वाडा ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच माननीय बहुंजी पाली साहेबांचा यथोचित सन्मान आणि स्वागत या ठिकाणी गांधेगावचे उपसरपंच माननीय विरणजी ठाकरे साहेबांच्या हस्ते होत आहे। सन्मान चिन्ह देऊन सन्मान आणि नवचैतन्यपूर गांधेकडनं तो उशीर रोपटो एक भेट देऊन या ठिकाणी स्वागत होतोय माजी उपसरपंच ग्रामपंचायत वाडा रोहनजी पाली साहेब, वेलकम सुस्वागतम हार्दिक हार्दिक स्वागत। पटेल पॅन्थर आणि सानिध्य स्पोर्ट भादवाड दोन्ही संघाचे कर्णधार आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करायचा आहे, भादवाड संघाचा कर्णधार आणि पटेल पॅन्थर संघाचा कर्णधार आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करायचा आहे।
धन्यवाद डीजे। तर दोन षटकांचा खेळ संपला। या दोन षटकांनंतर 21 रन्स ऑन बोर्ड, 21 धावा धाफलकावर लागल्या गेल्यात, म्हणजे अजूनही 24 धावांची गरज आहे आणि या 24 धावा उर्वरित 12 चेंडूत पूर्णत्वाला न्यायचे आहेत। बॉलिंग मार्कवर सज्ज होणार आहे मेघन पाटील। अप्रतिम सुरेख नियंत्रित मारा पुनश्च एकदा मेघन पाटीलचा, अप्रतिम गोलंदाजी होती। एक चांगला मारा, नियंत्रित मारा मेघन पाटीलच्या वतीनं सातत्यानं पाहायला मिळालाय। पहिल्या षटकात मेघन पाटीलनं जी रोक लावली होती त्यावर तो पुनश्च एकदा कायम आहे। पुनश्च एकदा एक सुरेख चेंडू मेघन पाटीलकडनं पाहायला मिळतो। मेघन पाटील सज्ज होईल पुनश्च एकदा आपल्या बॉलिंग मार्करनं स्ट्रायकर एंडकडनं। यावेळी मात्र हा चेंडू कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढला गेला। क्षेत्ररक्षक दीप मेहना राहुल आयुरेकडनं चुकी झाली आहे, खराब क्षेत्ररक्षण। एक सिंगल धाव होती जिथे चार धावा दिल्या गेल्या, बरोबर तीन धावा अतिरिक्त दिल्या गेल्यात। या तीन धावांनी धफलक वाढतोय। मेघन पाटील खूप जास्त प्रमाणात नाराज होतोय कारण त्याला माहिती या तीन धावांचं महत्व काय। या तीन धावांचं महत्व शेवटच्या षटकात तो खूप महत्वाचं असेल। या तीन धावा धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचगड संघाला खूप धोकादायक परिस्थितीमध्ये नेऊन ठेवू शकतात। षटकातील आतापर्यंत जर आपण पाहिलं तर दोन चेंडूचा खेळ संपला। या दोन चेंडू नंतर धाफलकावर 25 धावा लागल्या गेल्यात। सज्ज होणार आहे पुनश्च एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज मेघन पाटील। आपल्या षटकातील तिसरा चेंडू स्ट्रायकर एंड करणं, यावी पुनश्च एकदा फलंदाजी करणार आहे फलंदाज कपिल, जो आक्रमकता दर्शवतोय। यावेळी मात्र हा चेंडू पुनश्च एकदा खेळून काढला गेला। क्षेत्ररक्षण होत आहे, एक धाव मिळेल दुसऱ्या धावेचा प्रयत्न। दोन धावा सुखरूप पद्धतीने मिळतील, ज्या दोन धावांनी धाफलक दोन न वाढताय आणि दुहेरी न वाढून धाफलक पुढे सरकत आहे आणि पुढे सरकून जाऊन पोहोचतंय ते बरोबर 27 धावा या धाफलकावर लागल्या गेल्यात। 27 धावा मेघन पाटील जीवाच्या आकांतानं गोलंदाजी करतोय, मात्र क्षेत्ररक्षकांनाही थोडस साथ देणं गरजेचं आहे। मात्र त्याचं कारण असं की फलंदाज फटकेबाजी करतो तो अतिशय वेगानं, जसं महेंद्रसिंग धोनीचे वेगवान फटके पाहायला मिळतात त्याच पद्धतीनं वेगवान फटके। यावेळी मात्र एज लागलाय आणि नैनेश पटेलनं खूप मोठी चुकी केली। आज धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचगड संघ क्षेत्ररक्षणामध्ये 99% फेल आहे। क्षेत्ररक्षणाच्या दृष्टीनं 99% धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचगड संघ फेल होतोय। राहुल आयुर्वे सारखा त्यांच्या संघातला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक चौकार सोडतोय, नैनेश पटेल सारखा त्यांच्या संघातला सर्वोत्तम यष्टीरक्षक झेल सोडतोय। आणि या ठिकाणी आगमन होते गांधीगावचे ज्येष्ठ नागरिक माननीय माधव पाटील साहेब यांचं आगमन झालं। वेलकम सुस्वागतम, हार्दिक 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 स्वागत। आपण व्यासपीठावर स्थानापन व्हायचं, वेलकम। यावेळी मात्र हा चेंडू पुनश्च एकदा हवेत आणि आशिषनं मात्र यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण केलं। झेल जरी झाला नसला तरी एक धाव यावेळी दिली गेली, तीन धावा जवळजवळ सेफ केल्या गेल्या। चेकेरी झाडून धाफलक एक न वाढते आणि एकेरीनं वाढून जमून पोचतोय बरोबर 29 धावांवर। मेघन पाटील जीवाच्या आकांतानं गोलंदाजी करतोय, मात्र क्षेत्ररक्षक ज्या पद्धतीनं साथ दिलं त्याला अपेक्षित आहे ती दिली जात नाहीये। सातत्यानं चुका होत आहेत, थोडस मला वाटतं अतिरिक्त दडपण चिंचगड संघावर यावेळी पाहायला मिळतंय। मात्र एका बाजूने विराज स्पोर्ट्स शेलार हवीया अप्रतिम फलंदाजी करतोय कारण त्यांना साथ मिळतीय ते धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचगड संघाच्या खराब क्षेत्ररक्षणाची। कपिलला वेगवान फटके खेळतोय, वेगानं चेंडूवर झेपावतोय, सज्ज होतोय पुढचा एकदा। यावेळी मात्र हा चेंडू पुनश्च एकदा हवेत, अप्रतिम झेल। गणेश नांगरेनं यावेळी कुठल्या प्रकारची चुकी केली नाही, झेलचितच्या स्वरूपानं फलंदाज यावेळी बाद होऊन तबूत परत। मेघन पाटीलनं सर्वांना जवळ बोलवलंय कारण त्याला माहिती आहे की दडपणा खाली क्षेत्ररक्षक आलेत, क्षेत्ररक्षकांवर थोडस दडपण वाढलंय आणि ते कमी करण्याकरता त्यांना एकत्रित आणणं गरजेचं आहे आणि यावेळी तो करतो। ही चांगल्या खेळाडूची निशाणी आहे।
नंतर तीन षटकांचा खेळ संपला. या तीन षटकांच्या समाप्तीनंतर धाफलकावर जर नजर टाकली तर 29 धावा धाफलकावर. विराज स्पोर्ट्स शेलार संघ दोन हात करतोय. शेलार संघ दोन हात करतोय तो चिंचगड संघाला. विजया करता उर्वरित सहा चेंडू आणि या सहा चेंडूत 16 धावांची गरज. आता खऱ्या अर्थानं रंगत रंगणार आहे. आता खऱ्या अर्थानं या सामन्यातलं चित्र स्पष्ट होणार आहे. सहा चेंडू आणि 16 धावा बॉलिंग मार्कवर कोणाला आणलं जाईल, कोणाला सहा चेंडूत 16 धावा रोखण्याची जबाबदारी दिली जाईल. तर निश्चित रूपानं चिंचगड संघाचा एक अनुभव संपन्न खेळाडू अच्युत पाटील यावेळी बॉलिंग मार्कवर सज्ज होणार आहे. अच्युत पाटील जो वेगवान मारा करण्याकरता प्रसिद्ध आहे आणि तो अच्युत पाटील यावेळी आपल्या बॉलिंग मार्कवरून सज्ज होणार आहे. सहा चेंडूत 16 धावा रोखण्याकरता अच्युत पाटीलला बॉलिंग मार्कवर आणला गेला. अनुभवाचा वापर यावेळी करण्याकरता त्याला सज्ज केले गेले. फलंदाज मैदानाच्या आत खेळ करतायत हरिकेश आणि कपिल. हरिकेश ना आतापर्यंत चांगली इनिंग साकारली. हरिकेश वर आणि कपिल या दोघांवर या सामन्याची जबाबदारी असणार आहे. अच्युत पाटील सज्ज होणार आहे बॉलिंग मार्कवर. निर्णायक षटक आहे. सहा चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. 6-16 एक जबरदस्त समीकरण मैदानामध्ये जोवायचं आहे. अच्युत पाटील चिंचगड संघाखंड चिंचगड गावातला एक अप्रतिम गोलंदाज अप्रतिम सुरेख मारा अप्रतिम चेंडू. सहा चेंडूत 16 धावांची गरज असताना हाताळलेला एक अप्रतिम चेंडू ज्यावर एक धाव मिळेल. ज्या एकेरी धावेनं फलक एक न वाढतोय आणि एकेरीनं पुढे सरकत जाऊन पोहोचतोय ते 30 या धावसंख्येवर. हरिकेश एकमेव आशेचा किरण आहे ज्याच्याकडनं अपेक्षा केली जाऊ शकते, ज्याच्याकडनं या सामन्यात धावा पूर्णत्वाला येण्याची अपेक्षा केली जाऊ शकते असा एक हरहुन्नरी खेळाडू आहे हरिकेश जो स्ट्रायकर इंड कडनं फलंदाजी करतोय. अच्युत पाटील सज्ज होणार आहे आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळी मात्र नैनेश पटेलनं एक खूप मोठा मासा गळाला लावलाय. या सामन्याचा फिनिशर त्याने बाद केलाय. हॅलो पटेल पॅन्थर संघाचा कर्णधार आपण कॉमेडी बॉक्स संपर्क आहे. पटेल पॅन्थर संघाचा कर्णधार आणि भाजप संघाचा कर्णधार टॉस साठी यायचं प्लेइंग 11 सिरीज घेऊन टॉस बॉक्स मध्ये. आणि या ठिकाणी गावदेवी धाणी संघाचं आगमन होतं. वेलकम सुस्वागत हार्दिक अधिक स्वागत गावदेवी धाणी संघ अप्रतिम. या ठिकाणी विश्वनाथचं सुद्धा आगमन होत आहे दुबई रिटर्न. वेलकम सुस्वागत हार्दिक स्वागत धाणी टीम नंदू पाटील आपण खेळाडूंच्या स्थानापन व्हायचं. वेलकम सुस्वागत हार्दिक स्वागत. यावेळी मात्र हा चेंडू लॉंग ऑफ कडे खेळून काढला गेलाय ज्यावर एक धाव थोडीशी खराब फेकी ज्यामुळे थोडासा संभ्रम निर्माण झाला होता. एक धाव मिळेल ज्या एकेरी धावेनं धाफलक एक न वाढते आणि एकेरीनं वाढून पुढे सरकून जाऊन पोहोचतोय ते 31 धावांवर या षटकातील तीन चेंडूचा खेळ आतापर्यंत संपुष्ट झालाय. ज्यानंतर धाफलकावर 31 धावा लागल्या गेल्यात. सज्ज होईल आपल्या बॉलिंग मार्कवर गोलंदाज अच्युत पाटील. सामना अजूनही संपलेला नाही, अजूनही तीन चेंडूचा खेळ बाकी आहे. त्यामध्ये ज्या धावा शक्य आहेत या धावा होऊ शकतात. सज्ज होत आहे बॉलिंग मार्कवर अच्युत पाटील. पुढचा चेंडू व्हाईटचा इशारा आला. अतिरिक्त धावेचा इशारा आहे. धाफलकात वाढ होईल. धाफलक एकेरीनं पुढे सरकतोय आणि एकेरीनं पुढे सरकून जाऊन पोहोचतोय 32 या धावसंख्येवर. उर्वरित तीन चेंडू आणि या तीन चेंडूत विजयाकरता जर आपण पाहिलं तर बरोबर 13 धावांची गरज आहे. 3-13 करायचे आहेत. 3-13 करावे लागणार आहेत. 3-13 होतील का ते बघायचं आहे.
तीन चेंडू 32 धावा दाखल करायला लागले गेलेत, तीन चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज अच्युत पाटील. यावेळी मात्र खोलो टप्प्याचा चेंडू खोदून बाहेर काढला गेलाय, एक सिंगल ज्यावर मिळते फलंदाज बाजूला. दोन चेंडू आणि 12 धावा, दोन चेंडूत दोन खणखणीत षटकार हा सामना संपुष्टात येऊ शकतो. या दोन चेंडूपैकी एक निर्णायक चेंडू, एक गोल्डन डिलिव्हरी अच्युत पाटीलची चिंचगर संघाचा वन जिवंत ठेवू शकते. दोन चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. तर सज्ज होणार आहे बॉलिंग मार्कवरनं पुन्हा एकदा गोलंदाज अच्युत पाटील. दोन निर्णायक चेंडू या सामन्यातले, कारण या दोन चेंडूवर या सामन्याचं भवितव्य दडलंय. यावेळी मात्र हा चेंडू हवेत आहे आणि झेल होतोय. आता मात्र सर्व आशा आकांक्षा संपुष्टात आल्यात, सामन्याची महज औपचारिकता बाकी राहते, कारण या सामन्यावर निर्विवादपणे वर्चस्व प्रस्थापित केलं गेलं ते धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचगर या संघाने. भादवड संघ आणि पटेल पॅन्थर्स दोन्ही संघांना हा अंतिम पुकार आहे. अगदी दोन मिनिटाच्या आत इथे माईकशी संपर्क साधायचा आहे. दोन्ही संघ नायक, संघ कर्णधार आणि मालक दोघांनाही हा अंतिम पुकार आहे. षटकातील शेवटचा चेंडू जो हाताळला जातोय, सानिध्य स्पोर्ट्स व पटेल पॅन्थर्स आपल्याकरता शेवटचा पुकार केला गेलाय, त्यामुळे आपण लवकरात लवकर रिपोर्ट करायचा आहे, अन्यथा आपल्या संघांवर कारवाई केली जाईल. तर इथे मात्र विजयी होतोय तो धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचगर. धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचगर संघ आपण दुसऱ्या फेरीत पोहोचताय, त्यामुळे दुसऱ्या फेरीकरता आपल्याला खूप खूप शुभेच्छा असतील. तर या स्पर्धेत विराज स्पोर्ट्स शेलार आपण दाखल झालात, आपण आपलं कशा कौशल्य दाखवलं, आपण आपला खेळ दाखवला, त्याबद्दल नवचैतन्य स्पोर्ट्स गांद्रे यांच्या वतीनं आपलं खूप खूप आभार. विराज स्पोर्ट्स शेलार संघाचा कर्णधार आपण मंचावर यायचंय, सन्मान चिन्ह देऊन आपला सन्मान यावेळी केला जाणार आहे. चला सारी देशपूर भादवड सगळ्या कर्णधार टॉस साठी यायचंय. सारी देशपूर भादवड वर्सेस पटेल पॅन्थर ही आपली सामना. विराज स्पोर्ट्स शेलार संघाचा कर्णधार आपण मंचावर यायचंय. या स्पर्धेची एक आठवण भेट म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन आपला सन्मान केला जाणार आहे. हॅलो सर्व खेळाडू आणि संघनायक आणि त्यांचे संघ मालक, कृपया ह्या स्पर्धा आपल्याला खूप चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे. वेळेचं बंधन जे आहे तर ते सर्वांनीच पाळायचं आहे, अन्यथा काल ज्याप्रमाणे